सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी पोलीस स्टेशन बडोद बाजार येथील सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण महसूल ग्राम विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी KM मल्लिकार्जुन प्रसन्न, विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषद बांधकाम अर्थसभापती किशोर बलांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी औरंगाबाद, ग्रामीण डॉक्टर विशाल मेहुल, सहायक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस स्टेशन बडोद बाजार आणि पोलीस पाटील व ग्रामस्थ आदींसह उपस्थित होते। सीके मराठी न्यूज साठी नवनाथ कापसे, फुलंब्री, औरंगाबाद। मिलिटरीचा एक पार्ट केलेला आहे आणि तो पार्ट म्हणजे झाडं लावण्यासाठी चांगले झाडं लावणे, त्याला जगवणे आणि ते जगल्यानंतर मग त्या युनिटच्या ताब्यात देणे। तर मी जिल्हाधिकारी महोदयाला तुमच्या सर्वांच्या वतीने आज म्हणजे मी बोलल्यानंतर जिल्हाधिकारी नाही बोलण्याचा प्रश्नच नाही, मी रेव्हेन्यू मंत्री आहे त्यांच्या खात्याचाच, म्हणून ते नाही बोलणार नाही, परंतु त्यांच्याकडून आपण त्या बटालियनला सांगून इथे सर्व असे झाडं लावा का जे 24 तास ऑक्सिजन देणारे। ऑक्सिजन मी यासाठी सांगू लागलो का ऑक्सिजनचा शॉर्टेज आपण शिकलो, आता कोरोनाने शिकवलं आपल्याला, कुठं रात्री 2 वाजता फोन आला का समजा व्हेंटिलेटरची गरज आहे, 12 पहिले आला का ऑक्सिजन बेड पाहिजे, आणि दिवसामध्ये आला तर साधा बेड भी चालत। आणि जिल्हाधिकारी महोदयांनी एक कर्तव्यदक्ष कामगिरी त्या ठिकाणी या आपल्या जिल्ह्यात करून दाखवली का, त्यांचा एक युनिट 24 तास लोकांचा फोन आल्यानंतर तो 24 तासामध्ये कोणत्याही वेळेस फोन केला, कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड खाली आहे, कोणत्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे ऑक्सिजनचा बेड मिळेल, कोणत्या ठिकाणी तुम्हाला पलंग जो आहे, जे ही दुर्दैवी बाब आहे, ती काही चांगली बाब नाही आहे, परंतु अशा दुर्दैवी वेळेमध्ये भी ज्या ज्या ठिकाणी आम्ही मागणी केली असं कोणत्याही ग्रामीण भागाच्या सामान्य माणसाने आमदार